नमस्कार, परिपूर्ण गृहिणी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कैरीचे लोणचे बनवणार आहोत. तर 1.5 डझन कैरीच्या आपण इथे फोडी घेतलेल्या आहेत. तर यामध्ये आपण पाणी घालून कैरीच्या फोडी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ अशा सुती कपड्यावर आपण हे काढून घेऊया. तर या कैरीच्या फोडींना आपण कोरडे करून घ्यायचं आहे. तर याला पाणी अजिबात राहू द्यायचं नाहीये. कैरीचा जो समोरचा भाग आहे ते काढून टाकूया. तर कैरीच्या लोणच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. तर कैरी कोरडे करून घेतल्यानंतर यातील आपण कोय काढून टाकलेला आहे आणि समोरचा भाग वगैरे आपण हे काढून टाकलेला आहे. एक पॅकेट तेल, अर्धा किलो मीठ, 1.5 वाटी मोहरी डाळ, 1 वाटी लाल तिखट पावडर, 2 चमचे लवंग, 3 चमचे काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1/2 वाटी हळद पावडर, 2 ते 3 चमचे मेथ्या, 1/2 वाटी लसूण पेस्ट, 1/2 वाटी अद्रक पेस्ट आणि हिंग पावडर. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे. तर यामध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर यामध्ये काळी मिरी घालून आपण हे थोडेसे तेलात परतून घ्यायचं आहे. तर एका डिश मध्ये आपण हे काढून घेऊया. तर यानंतर याच तेलामध्ये लवंग घालून आपण हेही थोडेसे परतून घ्यायचं आहे. थोडस याला तळून घ्यायचं आहे. तर तळलेले लवंग आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. तर यानंतर दालचिनीचा तुकडा घालून हेही थोडस आपण तळून घ्यायचं आहे.
तर हे सर्व पदार्थ आपण डिश मध्ये काढून घेतलेले आहेत. तर शेवटी यामध्ये मेथ्या घालून थोडंसं याला देखील परतून घ्यायचं आहे. तर याच तेलामध्ये आपण पॅकेट मधील तेल घालून आपण हे कडक तापवून घेणार आहोत. तर कैरीच्या पोळीमध्ये आपण प्रथम मीठ घालूया. तर लागेल तसे आपण मीठ यामध्ये घालू शकतो. तर अर्धा किलोला थोडस कमी मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे. यानंतर मोहरी डाळ, यानंतर हळद पावडर, एक वाटी लाल तिखट पावडर, सर्व बाजूने आपण हे पसरवून घालायचं आहे. अर्धी वाटी लसूण पेस्ट, तर एकानंतर एक सर्व पदार्थ घालायचे आहेत. यानंतर अद्रक पेस्ट, तळून घेतलेले काळी मिरी, लवंग, मेथ्या, आणि दालचिनीचे आपण थोडेसे तुकडे करून घालूया. आणि अर्धा चमचा हिंग पावडर. तर हे सर्व पदार्थ घातल्यानंतर पूर्णपणे हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण खालून वरीपर्यंत आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तर गॅसवर आपण तवा तापत ठेवलेला आहे आणि तवा तापल्यानंतर यामध्ये हिंग पावडर घालायची आणि हे हिंग छान गरम झाल्यानंतर यातून धूर जेव्हा येईल तेव्हा काचेच्या भरणीला आपण धूर देणार आहोत. तर काचेची भरणी आपण स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे, तरी देखील आपण हिंगाची याला धुरी द्यायची आहे. यामुळे आपले लोणचे वर्षभर टिकणार आहे, अजिबात खराब होणार नाही. तर या पद्धतीने हिंगाची धुरी द्यायची आहे. तर आपल्याकडे कोळसा असेल तर कोळशावर देखील आपण
हिंगाची पावडर टाकून हिंगाची धुरी देऊ शकतो. आणि धुरी देऊन झाल्यानंतर लगेच त्याला झाकण लावून ठेवायचं आहे. तर आला झाकण काढून आपण यामध्ये लोणच्याचा जो मसाला आहे प्रथम तो थर देऊया. यानंतर कैरीच्या फुडीचा थर देऊया. यानंतर परत एकदा आपण मसाल्याचा थर द्यायचा आहे. या पद्धतीने आपण हे सर्व लोणचे यामध्ये घालायचे आहे. तर या पद्धतीने आपण सर्व लोणचे भरणीमध्ये भरलेलं आहे. तर शेवटी यामध्ये वरती थोडेसे मीठ आपण घालूया. यामुळे ही लोणचे अजिबात खराब होणार नाही, वर्षभर टिकेल. तर आता तेल थंड झाल्यानंतर यामध्ये थोडस हिंग घालायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता हे भरणीमध्ये आपण घालूया. जस जसे तेल यामध्ये घालू तस तसे ते तेल आपोआप खाली जाईल. तर कढई मधील आपण सर्व तेल यामध्ये भरणीमध्ये घातलेलं आहे. तर हे गेल्या वर्षीचं लोणचं आहे. तर याच पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. तर हे मुरलेलं लोणचं आहे. तर हे देखील लोणचे आपण याच पद्धतीने मुरेल. आणि लोणचे भरून झाल्यानंतर झाकण लावल्यानंतर यावर आपण सुती पांढरा कपडा घालून याला आपण बांधून ठेवायचं आहे. कारण यामध्ये मुंग्या वगैरे जाणार नाहीत. आणि मुंग्या वगैरे काही गेले तर आपल्याला ते पांढऱ्या कपड्यावर पटकन दिसतील. तर लोणचे आपले आता आहे, कैरीचे लोणचे तयार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.